नमस्कार मित्र, कोकणातली एक रम्य संध्याकाळ अनुभवतो आहे आणि खरं तर ज्या ज्या कोकणातल्या अनेक प्लेसेसला जात असतो तिथली नॅचरल ब्युटी आणि तिथल्या क्लायमॅटिक कंडिशन्स या तिथे राहून अनुभवण्याची आणि त्यातून अंतर्मुख होण्याची एक वेगळी मजा असते. तर मित्रो, नद्यांच्या, समुद्राच्या आणि कोकणातल्या निसर्गाच्या गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येत असतो. खरं तर लहानपणापासून कोकणातल्या वेगवेगळ्या भागात फिरून त्या त्या भागातला निसर्ग अनुभवून स्वतःच्या मनाला तिथे गेल्यानंतर काय वाटतं हे एक्सप्रेस करणं आणि ते आपल्या शब्दात मांडता येणं फार गरजेचं आहे. यूट्यूब हे एक माध्यम असतं आपण आपल्या मनातल्या गोष्टी सांगण्याचं आणि त्यामुळेच ते नेहमी वापरत आलो आहे. आणि त्यालाही काही लिमिट्स आहेत की आत्ता मी इथे आलो आहे पण इथे जे मी फील करतो आहे ते मीच करू शकतो, ते तुम्ही व्हिडिओमधून नाही करू शकत. आणि इथे माणूस एकटा येऊन किंवा इथे इथला निसर्ग अनुभवून जो स्वतःशी संवाद आपण साधतो त्याच्यातून आपण निसर्ग खऱ्या अर्थाने समजून घेत असतो. इथे आता माझ्या आजूबाजूला अनेक पक्षी आहेत, इथेच आता एक नदी येऊन समुद्राला मिळते, समोर आता माझ्या सूर्यास्त होतं, सूर्य अगदी लाल बुंद झाला आहे आणि तो आत्ता समुद्रात बुडून जाईल. आणि ही कोकणातली अशीच एक रम्य संध्याकाळ जी कोकणातला प्रत्येक माणूस आपापल्या गावातून नेहमी अनुभवत असतो, मग तो सह्याद्रीच्या पट्ट्यातला गाव असो किंवा मग तो समुद्राकडचा. ती एक अशी छान संध्याकाळ असते ज्यावेळेस पक्षी घरी परतण्याची वेळ असते आणि कोकणातल्या माणसांचं सुद्धा दिवसाचं जे शेड्यूल असतं की सकाळी गुरंढोरं घेऊन शेतात जाणं आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घरी येणं आणि त्यानंतर झोपी जाणं आपापली कामं उरकून, असा हा सूर्य आणि म्हणजे प्रत्येक निसर्गाच्या घटकाशी एकरूप होऊन माणसं जगत असतात. तर खरोखर हे जीवन खूप सुंदर आहे आणि निसर्ग जगण्याची प्रेरणा देणारा सगळ्यात मोठा देव आहे ज्या देवाला आपण मानलं पाहिजे आणि पूजलं पाहिजे. आणि नेहमी म्हणत असतो की कोकण एक देवराई आहे आणि कोकणासारखा भाग जो जागतिक जैवविविधतेचा हॉटस्पॉट समजला जातो त्या भागात आम्ही जन्माला आलो याहून मोठं सुख नाही आहे. त्यामुळे कदाचित हा जो एक फील आहे तो इतरांसमोर मांडण्याचा आणि इतरांना तो दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो आणि तो तुम्हाला निश्चितच आवडत असतो जे मी तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून ऐकतो वाचतो, खूप छान वाटतं. आणि अजूनही काही गोष्टी आहेत की ज्या फक्त कोकण सुंदर आहे म्हणून ते दाखवायला हवं आणि त्यातून फक्त लाईक्स, शेअर्स आणि यूट्यूबच्या सबस्क्रायबर्स वाढायला हवेत हा यातला उद्देश नाही आहे. कारण हे यूट्यूब तुम्हाला फार रीच देत नाही पण तुम्ही जे बोलता आणि तुमचं काम जेव्हा ग्राउंड लेवलला पोचतं त्यावेळी तुमची जी आजूबाजूची मंडळी असतात, माणसं असतात, त्यांच्या जगण्यात जो तुम्ही बदल घडवून आणता किंवा त्यांच्या जगण्यात तुम्ही जो निसर्गाबद्दलचा अप्रोच देता तो तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त रीच आयुष्याच्या आनंदाचा वाढवत असतो आणि जो मी अनुभवतो आहे. आणि अशाच नवनवीन सुंदर सुंदर प्लेसेस आणि माणसांना घेऊन घेत राहील. धन्यवाद. कुठे गेले? झूम कसे करायचे?